सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघतोय, लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा लागू व्हावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात आता होते आहे आणि याच मोर्चाबद्दल आणखी माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मिकी घई पुण्यातून आता आपल्यासोबत आहे। तर मिकी, मोर्चेकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय, भूमिका काय? हा मोर्चा पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर पोहोचलेला आहे। काही वेळापूर्वी त्यांनी श्रीमंत दगडूच्या ढालवाई गणपती बाप्पांची आरती केली आणि आपण बघतोय प्रचंड अशी गर्दी, चांगला प्रतिसाद या मोर्चाला या ठिकाणी दिसतोय। हिंदू जन आक्रोश मोर्चा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर लांब रांग या सगळ्या हिंदू संघटनेची, वेगवेगळ्या पदाधिकारी असतील, वेगवेगळ्या संघटने असतील, महिला असतील, या सगळ्यांची या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी, हातामध्ये भगवा ध्वज घेऊन जोरदार घोषणाबाजी देत वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न ते करतायत। काय मागण्या आहेत तुमच्या प्रामुख्याने आणि अशी अशा पद्धतीने एक जोरदार मोर्चा तुम्ही काढलाय? हिंदू धर्मासमोरील ज्या गंभीर समस्या आहेत, गो हत्याबंदी असेल, धर्मांतरण असेल, वेगवेगळे आमिष दाखवून आणि प्रेमाच्या नावाखाली चालू असलेला लव जिहाद असेल, या अत्यंत गंभीर समस्या आहेत। यातून हिंदू धर्माचं अतोनात नुकसान गेली कित्येक वर्ष चालू आहे आणि याबद्दल कुठलेही कठोर कायदे आजपर्यंत नाही आहेत। तर हे नुकसान थांबवण्यासाठी तात्काळ कायदे करण्यात यावे ही आमची एक मुख्य मागणी आहे। तसेच संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेलं दिव्य बलिदान लक्षात घेऊन त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी धर्मवीर दिन हा शासनाने जाहीर करावा अशी आमची मागणी आहे। धर्मवीर दिन म्हणून घोषित करावा अशी देखील मागणी आहे। महिलांचा सहभाग देखील मोठा आहे। काय मागणी आहे? आपण बघतोय वेगवेगळ्या मुद्दे या ठिकाणी ठेवले जातात। अगदी सकल हिंदू समाज इथे एकत्रित झालेला आहे आपल्या मागण्यासाठी। आज धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा धर्मवीर म्हणून मान्य करावा अशी मागणी, आणि लव जिहाद असेल, त्यानंतर धर्मांतराचा मुद्दा असेल, जे घाणेरडे राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी आपले तीन पक्षाचं राजकारण लोकांवर लादले। आपण बघतोय ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं जात आहे, खूप चांगलं आयोजन देखील केलेलं आहे। कशा पद्धतीने हळूहळू पुढे जाणार आहे? आपण लाल महाल चौकातून निघालेलो आहे। आम्ही लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही असंच लक्ष्मी रोड करत अलका टॉकी चौक आणि ज्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आमचा समारोप आहे। आपल्या सोबत शंख वादन करणारे सुद्धा लोक आहेत या ठिकाणी आपल्यासाठी खास, ते मोर्चाच्या पुढे चालतात, महिला यांचा सहभाग आहे। एकदा शंख वादन हो। अशा पद्धतीने सौरभ, खरं तर जोरदार वेगळा उत्साह या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। महिला, मुली, वेगवेगळ्या संघटना, लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी हा मोर्चा पोहोचेल आणि त्या ठिकाणी एक छोट्याशा सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। सौरभ, धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल आणि मोर्चेकऱ्यांची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचवली असताना।